BMS, BHMS, BUMS 15 ऑक्टोबरच्या काही अपडेट आलेल्या आहे नीट UGच्या वेबसाईटवरती, तुम्हाला त्या अपडेट पाहायला मिळतील. तर काय आहे त्या नेमकी अपडेट, त्याच्याविषयी आता आपण बघणार आहोत. तर सुरुवातीची जी अपडेट आलेली आहे, या अपडेटमध्ये 9 ऑक्टोबर 2019 ही अपडेट आहे. नीट UG 2019 प्रोविजनल व्हॅकन्सी पोझिशन जी आहे, रिक्त जागांची माहिती ही BMS, BUMS, BHMS वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे 9/10/2019 रोजी. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना BMS, BHMS, BUMS करिता ॲडमिशन घ्यायचं आहे, प्रवेश घेऊ इच्छित आहे ते विद्यार्थी, तर त्यांच्याकरिता रिक्त जागांची माहिती वेबसाईटवरती 9 ऑक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी जी 9 ऑक्टोबर रोजीची दुसरी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, यामध्ये लिस्ट ऑफ नॉट इलिजिबल कॅन्डिडेट, म्हणजे जे अपात्र विद्यार्थी आहे त्या अपात्र विद्यार्थ्यांची यादी देखील BMS, BHMS, BUMS या विद्यार्थ्यांची यादी 9 ऑक्टोबर 2010 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नीट UGच्या वेबसाईटवरती, ती देखील तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी BMS, BHMS, BUMS इन्स्टिट्यूट लेवल ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे तो देखील नीट UGच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याविषयीसुद्धा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले होते का, जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे यामध्ये जो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होत असतो तर त्याची प्रक्रिया काय आहे, आणि तिथे अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट विचारलेला होता. तर त्याकरिता जो गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे आहे BMS, BHMS, BUMSचे, तर त्यांचा जो इन्स्टिट्यूट लेवल ॲप्लिकेशन फॉर्म हा नीट UGच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी प्रश्न विचारतात की ही जी माहिती आहे किंवा हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कोणत्या वेबसाईटवरती मिळेल, तर याकरिता तुम्हाला, तुमच्याकडे इंटरनेट असेल तर क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये mahaCET.org ही वेबसाईट ओपन करा. mahaCET.org ही वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये नीट UG नावाची जी लिंक आहे ती नीट UG नावाची लिंक ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला जे नोटिफिकेशनमध्ये 10 ऑक्टोबरचं जी लिंक आहे त्यामध्ये तुम्हाला हे नोटिफिकेशन ॲप्लिकेशन फॉर्म पाहायला मिळतील, किंवा इतर सर्व जे अपडेट आहे या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर 11 ऑक्टोबरची जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे, प्रोविजनल व्हॅकन्सीज रिक्त जागांची जी माहिती आहे BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग कोर्सेस करिता, ती देखील वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता जे विद्यार्थी BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंगच्या प्रवेशाकरिता वाट पाहत होते, प्रतीक्षित होते, तर त्या विद्यार्थ्यांकरिता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे का, ज्या व्हॅकन्सीज म्हणजे रिक्त जागांची माहिती नीट UGच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, आणि ती जी माहिती आहे त्याचीही आपण पुढं सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी आणखी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे नीट UGच्या वेबसाईटवरती, मॉपअप राऊंड जो आहे तो मॉपअप राऊंड होणार आहे BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग कोर्सेसचा. 11 ऑक्टोबर रोजी ही जी सिलेक्शन लिस्ट आहे ती सिलेक्शन लिस्ट तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरी जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे, 14 ऑक्टोबर रोजीची महत्त्वाची अपडेट आहे, ॲडमिशन कॅन्सल करण्यासंदर्भात BMS, BUMS, BHMS कोर्सेसकरिता 14 ऑक्टोबर 2010 अपडेट आहे. त्याच्या विद्यार्थ्यांना प्रवेश कॅन्सल करायचा आहे, ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे BMS, BUMS, BHMSचं, तर त्या संदर्भात ह्या अपडेट आलेल्या आहे. तर आता आपण सविस्तर या अपडेट बघणार आहोत. तर सुरुवातीला जे आहे अपडेट ती आपण बघूयात. आता ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे त्या संदर्भात पण एक अपडेट आलेली आहे. त्यानंतर पुढची जी अपडेट आहे ती आपण सुरुवातीला व्हॅकन्सी पोझिशन फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड ॲज पर नोटीस नंबर 45 लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट एडेड BMS, BHMS, BUMS कॉलेज, ज्या व्हॅकन्सीज आहे BMS, BHMS, BUMS कॉलेजच्या, तर त्या व्हॅकन्सीज इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला किती आहे कोणत्या कॉलेजला, त्याची माहिती तुम्हाला वेबसाईटवरती पाहायला मिळेल. तर त्या व्हॅकन्सी पोझिशन स्ट्रेट व्हॅकन्सी राऊंड त्याला म्हटलं गेलेलं आहे, तर त्या व्हॅकन्सीज स्ट्रेट व्हॅकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे ऑल कॅन्डिडेट अँड इन्स्टिट्यूशनल
इन्स्टिट्यूशन शुड नोट दैट ऍडमिशन डन इन इन्स्टिट्यूशनल राउंड स्ट्रे वैकन्सी राउंड अगेन्स्ट 30% स्टेट कोटा अँड 70% रिजनल कोटा विल बी सब्जेक्ट फायनल ऑर्डर पास्ट इन राईट पिटिशन. म्हणजे या पद्धतीने 30% स्टेट कोटा आणि 70% रिजनल कोटा यांना कन्सिडर करून हा या व्हॅकन्सीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे तर या संदर्भात ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. आता हा जो इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणजेच 85% स्टेट कोटाकरिता फक्त असणार आहे. जो 85% 85% स्टेट कोटा आहे त्यामधील इन्स्टिट्यूशनल लेवल त्याकरिता हा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड गव्हर्नमेंट एडेड कॉलेजकरिता 2019-20 होणार आहे. तर या ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा, याच्यामध्ये कोणती माहिती भरायची असाही विद्यार्थ्याने प्रश्न विचारलेला होता. तर याच्यामध्ये नेम ऑफ कॉलेज, जे गव्हर्नमेंट कॉलेजचं ज्या ठिकाणी तुम्हाला भाग घ्यायचा आहे इन्स्टिट्यूशनल लेवलला त्या कॉलेजचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर कोर्स नेम, त्या ठिकाणी 3 पर्याय दिलेले असतील, BMS, BHMS, BUMS, त्यातला योग्य पर्याय वरती तुम्हाला टिक मार्क करायचे आहे, बरोबरची खूण करायची. त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट, कॅन्डिडेटचं नाव म्हणजे तुमचं जे नाव आहे 10th रिझल्टवरती जसं नाव असेल त्या फॉर्मॅटमध्ये आडनाव नाव या पद्धतीने तुम्ही फर्स्ट नेम मिडल नेम आणि नेम या फॉर्मॅटमध्ये तिथे लिहायचे. तिथे मेन्शन पण केलेलं आहे सुरुवातीला फर्स्ट नेम, त्यानंतर वडिलां फर्स्ट नेम मिडल नेम या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते नाव लिहायचं आहे. त्यानंतर CET सेल ॲप्लिकेशन नंबर तिथे मेन्शन करायचा आहे. स्टेट मेरिट लिस्ट नंबर, नीट रोल नंबर, नीट स्कोर, ऑल इंडिया रँकिंग, कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट, मायनॉरिटी स्टेटस, यस किंवा नो, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि शेवटी आय हॅव ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲज पर इन्फॉर्मेशन ब्राउचर. नीट UGच्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जे काही सर्व कागदपत्र दिलेले आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गेल्यानंतर तुमच्याकडे जे डॉक्युमेंटचा बंच होता ते सर्व कागदपत्र या ॲप्लिकेशन फॉर्मसोबत अटॅच करायचे, खाली सिग्नेचर करायची, तारीख टाकायची तुम्ही ज्या दिवशी फॉर्म सबमिट करणार येतो, आणि शेवटी एक ॲक्नॉलेजमेंट आहे ते ॲक्नॉलेजमेंट कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म जमा कराल तर फॉर्म जमा केल्यानंतर तिथं जे काही व्यक्ती कॉलेजमध्ये तो फॉर्म जमा करून घेतील त्यांच्याकडून हे सही शिक्का त्याच्यावरती घ्यायचा आहे, तो पुरावा राहील तुमच्याकडं. त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची अपडेट आहे ती आहे ॲडमिशन लिस्ट ऑफ अ नॉट एलिजिबल कॅन्डिडेट फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड BMS, BHMS, BUMS कोर्सेसकरिता. जे BMS, BHMS, BUMS कोर्सेसकरिता कोणते विद्यार्थी अपात्र आहे तर त्यांची देखील यादी जी आहे ती नीट UGच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मग त्यामध्ये त्या यादीमध्ये त्या विद्या सिरियल नंबर दिलेला आहे, ऑल इंडिया रँकिंग दिलं आहे, फॉर्म नंबर, नीट रोल नंबर, त्या विद्यार्थ्याचं नाव, कॅटेगरी, इन्स्टिट्यूट नेम आणि कोर्स. तर हे जे विद्यार्थी आहे की जे या यादीतील जे विद्यार्थी आहे ते इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला अपात्र आहे, आणि कारण त्यांना ऑलरेडी काही ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे तर त्यामुळे हे विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल लेवल जो राऊंड होणार आहे गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी हे विद्यार्थी अपात्र आहे, त्यांना त्या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. तर या पद्धतीने या सर्व महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या की ज्यामध्ये आपण बघितलं की 9 ज्या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या त्यामध्ये व्हॅकन्सी पोझिशन BMS, BUMS, BHMSची आलेली आहे 9 October 2019 रोजी. त्यानंतर लिस्ट ऑफ नॉट इलिजिबल जे अपात्र विद्यार्थ्यांची BMS, BUMS, BHMSची अपात्र विद्यार्थी त्यांची देखील यादी प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनल लेवलचा जो ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर्मॅट नीट UGच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रोविजनल व्हॅकन्सीज ज्या आहे त्या प्रोविजनल व्हॅकन्सीसुद्धा BPTH, BOTH, BSLP, BSC नर्सिंग कोर्सेसच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेबसाईटवरती. मॉपअप राऊंड 1 सिलेक्शन लिस्ट जी आहे BPTH, BOTH, BSLP, BSC नर्सिंग कोर्सेसची ती देखील 11 October रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली नीट UGच्या वेबसाईटवरती. आणि सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे त्या ॲडमिशन कॅन्सल ज्यांना आता BPTH, BOTH, BSLP, BEP अँड ओ नर्सिंग, BSC नर्सिंगकरिता ॲडमिशन घ्यायचं आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना आता BMS, BHMS, BUMSमध्ये कुठंतरी ॲडमिशन मिळालेलं असेल ते त्या ठिकाणी हे विद्यार्थी ॲडमिशन कॅन्सल करू शकता.
आणि त्यांना BPTH BOTHला ॲडमिशन मिळू शकतं. पण त्या ठिकाणी हमीपत्र ज्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे की पुन्हा ज्या काही इन्स्टिट्यूशनल लेवल किंवा इतर जर व्हॅकन्सीज जर आल्या तर त्या व्हॅकन्सीमध्ये BMS BHMS BMSमध्ये त्यांना परत ॲडमिशन घेता येणार नाही असं जे हमीपत्र आहे ते त्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. या संदर्भात सर्व अपडेट आलेल्या होत्या.